तर रविवारच्या दिवशी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. फुलंब्री या विधानसभा क्षेत्रातून निवडणुकीला उभा असलेल्या भाजपाच्या उमेदवार अनुराधा चव्हाण या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरचा काही भाग फुलंब्रीमध्ये येतो आणि त्यामुळे त्या पदयात्रा काढून लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. लोकांना त्या मतदान करण्याचं या ठिकाणी आवाहन देखील करत आहेत आणि जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभागी व्हावं असं देखील त्यांचं मत आहे. मला सांगा की आजच्या रविवारच्या दिवसाचा मेगा प्लॅन काय तुमचा प्रचाराचा? आज सुट्टीचा दिवस असल्यामुळे शहरमधले जे नोकरी करणारी जी कामगार मंडळी असेल त्यांच्या भेटीगाठी दिवसभर. बरं, लोकांनी का निवडून द्यावं तुम्हाला, काय मुद्दे घेऊन तुम्ही प्रचार करता? आजपर्यंत सुद्धा या मतदारसंघामध्ये आदरणीय नानांच्या माध्यमातून विकास झालेला आहे आणि आमचं महायुतीचं सरकार सुद्धा खंबीर आहे आणि मी 12 वर्षापासून मी काही अचानक आज आलेले नाही आहे. मी 12 वर्षापासून समाजसेवा करत आहे, राजकीय सेवा करत आहे आणि त्यामुळे एका अनुभवी आणि सगळ्या इथल्या समस्यांची जाण असलेल्या, आतापर्यंत मी अनेक प्रश्न समाजामध्ये मार्गी लावलेले आहेत. मुलींच्या सुरक्षिततेसाठी आत्ताच सर्व शाळांवर मी CCTV कॅमेरे दिलेले आहेत आणि ग्रामीण भागाशी माझा संपर्क आहे. त्यामुळे मतदारांनी म्हणजे एक सक्षम उमेदवार म्हणून निवडून द्यावं. बर, तुमचे विरोधक असणारे काँग्रेसचे उमेदवार यांना का नको निवडून द्यायला असं तुमचं पण? आता हा जनतेला माहिती आहे, कारण जनतेचा जर आपण बघितला, जनतेचा रिस्पॉन्स बघितला आपण आणि झालेलं आमचे कामं असतील, उमेदवार असेल, त्यांचा संपर्क असेल, ह्या सगळ्याच गोष्टी आमच्या सरस आहेत. बरं, विजयाची खात्री निश्चितच. फुलंब्री विधानसभा हा भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे आणि तो गड कायम राखल्या जाणार. धन्यवाद. ह्या होत्या अनुराधा चव्हाण, भाजपाच्या फुलंब्री या मतदारसंघातील उमेदवार आहेत आणि आवाहन करतायत की जास्तीत जास्त लोकांनी मतदानामध्ये सहभागी व्हावं आणि आपल्याला मतदान करावं. कॅमेरामन धनंजय दारुंचे सह कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.